ब्रेकनंतर आता या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते. घोटी टोल नाक्यावर शरद पवार गटाने आंदोलन केलेला आहे. खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत टोल शुल्क घेऊ नका, यासाठी आता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आंदोलनानंतर प्रवाशांना तात्पुरती टोल माफी देखील झालेली आहे. आपण जर बघितलं तर घोटी टोल नाक्याच्या आजूबाजूच्या परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत आणि त्यामुळे हे खड्डे जोपर्यंत बुजवले जात नाही तोपर्यंत टोल शुल्क घेऊ नका, अशी मागणी यावेळी शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून. अभिजित, आपण जर बघितलं तर घोटी टोल नाका या परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याचं आपण बघतोय आणि आता शरद पवार गटानं या खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं असल्याचं आपण पाहतोय. सध्याची त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय, कार्यकर्त्यांचं म्हणणं काय? अगदी नाशिक मुंबई महामार्गावर प्रचंड असे खड्डे पडलेले आहेत, मग ते ठाण्याच्या दिशेने देखील आहेत आणि नाशिकहून मुंबईला जाताना देखील ठिकठिकाणी वाडीवरे असेल, विल्लोळी असेल, घोटी टोल नाक्याच्या परिसरात प्रचंड असे खड्डे आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मात्र दुसरीकडे टोल वसुली मात्र बिंदास्तपणे सुरू होती आणि यालाच आता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी आता घोटी टोल नाका जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. विना टोल फ्री सगळी वाहनं जी आहेत ती या टोल नाक्यावरून आता सोडली जात आहेत आणि आतमध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि टोलचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये एक बैठक सुरू आहे आणि जोपर्यंत पूर्णपणे या महामार्गावरचे खड्डे बुजवले जात नाही, दुरुस्त केले जात नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी आता टोल नाक्यावर मागवणे बोलवण्यात आलेला आहे आणि एकूणच मागच्या काही वेळापासून आपण जर बघितलं तर सगळी वाहनं जी आहे ती अगदी विना टोल या ठिकाणाहून आता सोडली जात आहेत. सगळे टोल बूथ जे आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. नाशिक मुंबई महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रश्न आपण बघितलं तर काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील पाहणी केलेली होती आणि तातडीने या सगळ्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र दुसरीकडे टोल वसुली सुरू होती आणि यालाच खरं तर आक्षेप घेतलाय, कारण टोल भरून देखील जर खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागणार असेल तर नेमका टोल कशासाठी, अशा पद्धतीचा प्रश्न. अभिजित, आता हे खड्डे नेमके कधीपर्यंत बुजवले जातात हे बघणं तितकं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी.